स्टार इमेजिंग सेंटर हे ही संस्था 2011 साली आम्ही 5 लोकांनी सुरू केली. डॉक्टर पाटील, त्यांच्या पत्नी अनुपमा पाटील, मी डॉक्टर आशिष अत्रे आणि माझी पत्नी अपर्णा अत्रे आणि डॉक्टर दर्शन शाह अशा लोकांनी आम्ही 2011 साली पहिल्यांदी ही अद्ययावत टेक्नॉलॉजी 3 टेस्ला MRI इक्विपमेंट जे आहे ते पुण्यात पहिल्यांदी आम्ही आणलं आणि त्यापासून या संस्थेची सुरुवात झाली. त्यानंतर 3 वर्षांनी आम्ही दुसरं सेंटर सुरू केलं, त्यातही त्याच्याहून लेटेस्ट 3 टेस्ला MRI इक्विपमेंट आणलं. आणि त्यानंतर डॉक्टर पाटील हे मूळचे पाणी या गावचे, जे अकलूजच्या जवळ आहे, तर त्यांचं असं म्हणणं होतं की आपण पुण्यात आणि मुंबईत अशा या अद्ययावत सेवा उपलब्ध करून देत आहोतच, पण त्याचबरोबर आपण ग्रामीण भागात आणि माझ्या गावात ही सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. इथले आमचा असा अनुभव होता की मागच्या 5-6 वर्षात आम्ही जेव्हा ही संस्था कार्यरत आहे पुण्यात, तेव्हा बरेचसे इथले रुग्ण इथल्या कमी प्रतीच्या MRI मशीनवरती MRI करून घेतात, 5-6 हजार रुपये खर्च करतात, त्यांचं निदान न झाल्यामुळे ते पुण्यात येतात. तो MRI अस्पष्ट असल्यामुळे आम्हाला सांगावं लागतं की परत MRI करा, आणि याच्यात पेशंटचे परत एकदा 7-8 हजार रुपये खर्च होतात, आणि शेवटी निदान व्हायला या फायनल MRIचाच उपयोग होतो. सो असं परत परत MRI करणं आणि तेवढ्यासाठी पेशंटना पुण्यात किंवा मुंबईला जावं लागणं ही गोष्ट डॉक्टर पाटलांना खटकत होती. म्हणून त्यांनी असं ठरवलं की माझ्या गावी जशी पुण्यात मी सुविधा उपलब्ध करून दिली आहे तशी सुवर्गामी इथंही उपलब्ध करून देईन, आणि म्हणून हा ही त्यांच्या संकल्पनेचा हा भाग म्हणून आज स्टार इमेजिंग सेंटर इथे कार्यरत झालं आहे. या सेंटरचं वैशिष्ट्य असं आहे की 3 टेस्ला MRI, 32 स्लाइस CT आणि बाकीचे अद्ययावत उपकरणं तर या सेंटरमध्ये आहेतच, पण याच्याशिवाय इथे एक महत्त्वाची जी टेक्नॉलॉजी आम्ही तिन्ही आमच्या सेंटरमध्ये आता जी उपलब्ध आहे ती म्हणजे बऱ्याच वेळा पेशंटना MRIमध्ये आत जाताना भीती वाटते, त्याला क्लॉस्ट्रोफोबिया असं म्हणतात, म्हणजे एखाद्या बंद जागेत जाण्याची भीती वाटणं. आणि पूर्वी या कारणासाठी आम्हाला बऱ्याच पेशंटना भुलेचं इंजेक्शन द्यावं लागायचं, त्यांना झोपवायला लागायचं आणि मग MRI करायला लागायचा. परंतु आता या तिन्ही सेंटरमध्ये अशी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे ज्याला आम्ही इन बोर एक्सपिरियन्स फिलिप्सनी ही नवीन टेक्नॉलॉजी काढली आहे, ज्याच्यामुळे पेशंटला आपण वाटतच नाही की आपण एखाद्या बंद जागेत चाललो आहोत, त्याच्यामुळे त्यांना भुलेचं जी पूर्वी आवश्यकता होती ती आता पूर्ण गेली आहे. आणि त्याच्यामुळे आमचे रुग्णांना याचा प्रचंड फायदा आहे. मलासुद्धा ह्या प्रकारची भीती वाटते. मी स्वतःचा MRIसुद्धा मागच्या 6 वर्षात कधीही करून घेऊ शकलो नाही, परंतु ही टेक्नॉलॉजी आता अवेलेबल झाल्यावरती मलासुद्धा असं वाटतं की मी MRI करून घेऊ शकेन, एवढा या टेक्नॉलॉजीचा इफेक्ट आम्हाला जाणवतो आहे. माझं असं नेहमीच म्हणणं होतं मागच्या 6 वर्षात की टेक्नॉलॉजी हा जो पार्ट आहे, म्हणजे नवीन नवीन उपकरणं जी अद्ययावत जगात अवेलेबल आहेत, ती पैसे खर्च करून कोणीही आणू शकतं, परंतु त्या ती उपकरणं ऑपरेट करणं किंवा त्याचा उपयोग करून नवीन नवीन चाचण्या तयार करणं आणि त्याचं निदान करणं याच्यासाठी तज्ज्ञ रेडिओलॉजिस्टची आवश्यकता असते. आणि स्टार इमेजिंग हे भारतातलं असं एकमेव सेंटर आहे की जिथं 13 रेडिओलॉजिस्टची अशी टीम आहे ज्यातला प्रत्येक रेडिओलॉजिस्ट आपल्या ह्युमन बॉडीतल्या, म्हणजे मनुष्याच्या बॉडीतल्या एकेका भागाचा केवळ त्याचा अभ्यास आहे आणि त्याचा तो निष्णात निदान करू शकतो. जसं मी फक्त मेंदूचे विकारांचा अभ्यास करतो, डॉक्टर अनुपमा पाटील या फक्त सांध्यांचे निगडीत आजारांचा अभ्यास करतात, ब्रेस्ट इमेजिंग म्हणजे स्तनांचा कॅन्सर आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात माझ्या पत्नी डॉक्टर अपर्णा अत्रे यांचं स्पेशलायझेशन आहे, डॉक्टर जोबन बाबुळकर ह्या फक्त सांध्यांची सोनोग्राफी यातल्या निष्णात आहेत. सो अशा आमच्या 13 लोकांपैकी प्रत्येकजण एक एक विशिष्ट भागाचा अभ्यास करून त्याचं जास्तीत जास्त अचूक निदान करण्याचा प्रयत्न करतो. आणि अशी मोठी निष्णात रेडिओलॉजिस्टची टीम माझ्या मते स्टार इमेजिंग सेंटरचं वैशिष्ट्य आहे. आणि तीच टीम अकलूजमधले सर्व स्कॅन रिपोर्ट करत असल्यामुळे जे निदान पुण्यात शक्य होतं एवढ्या दिवस स्टार इमेजिंग सेंटरमध्ये, त्याच प्रतीचं किंवा तेवढंच अचूक निदान आता अकलूजमध्ये शक्य आहे, आणि मला याचा खूप अभिमान आहे.